नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभनाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे वसंत ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग धृती आहे दिवसाचा जो कारण आहे तो वनिया आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सहा वाजून वीस मिनिटापासून ते सात वाजून बावन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ अवधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटापासून ते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंठकाळ दुपारी दोन वाजून तीन मिनिटापासून ते तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंठ काळ दिवसाचे कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे शुक्र हर्षलबरोबर केंद्रयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन राशींचा राशी बळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या चतुर्थ सण चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीच्या व्यस्थानात असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या राशीत असणारा शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा आराम आरामासाठी तुम्ही राखीव ठेवाल आराम करण्याकडे कल राहील घरामध्ये राहण्याचा विचार असेल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुद्धा चांगले होतील आणि आराम सुद्धा मिळेल छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील अर्थात त्याचा फारसा परिणाम तुमच्या दिनचर्यावर होणार नाही एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे या जी रास आहे ती आहे रास वृषभ राशीच्या तृतीय स्थानचंद्राचा भ्रमण आहे शुक्र हर्ष करणार आहे करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडीचं राहील फिरणं जास्त होईल महत्वपूर्ण कामे तुम्ही करू शकता मित्रपरिवाराकडून चांगल्या प्रकारची मदत मिळू शकेल सा काही चांगले लाभ सुद्धा होऊ शकतील मात्र आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिठंद्राश। मिथुन ज्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र करणार आहे लाभातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे महत्त्वपूर्ण असा दिवस आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ होतील काही चांगली गुंतवणूक होतील खास करून जर का तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा काही चांगले लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात मित्रपरिवारापैकी ज्या महिला असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींना वादवी होत त्याला असतं त्याचा फारसा परिणाम तुमच्या फ्रेंडशिपवरती किंवा मैत्रीवर होणार नाही यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास करकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जे काम तुम्ही कराल त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आजच्या दिवशी थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल सकारात्मक दृष्टी दृष्टिकोन तुमचा दिसून येईल मात्र ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या ज्या महिला सदस्य असतील किंवा कर्मचारी त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतील या नंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे भाग्यातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदगीचा राहील आणि त्यामुळे थोडंसं एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटेल दमछाक झाल्यासारखी वाटेल मात्र कामं पूर्ण होतील अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे करार कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस हे काहीही करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभस्थानं चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे अष्टमातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस तुम्हाला काही चांगले लाभ होतील मित्रपरिवाराकडून काही चांगली मदतसुद्धा मिळू शकेल खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक सुडीदारबरोबरच्या नातेसमधा अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील मात्र पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार मग ते खरेदी असतील विक्री असेल गुंतवणूक असेल कुठलेही महत्त्वाचे निर्णय नका यानंतरची जी रासा है है तूल रास आहे ती आहे तुळ रास तूळ राशीच्या दशम सणा चंद्राचा भ्रमण आहे सप्तमात असणारा शुक्र हर्षल बरोबर चंद्र केंद्र करणार आहे षष्टातल्या गुरु बरोबर चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या व्यक्तींकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत मिळू शकेल वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रश्न वादविवाद होतील अर्थात तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है। है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे पंचमात असणाऱ्या गुरुबरोबर चंद्र त्रिकोणीय करणार आहे षष्टात असणाऱ्या शुक्र हर्षल बरोबर एक केंद्रियसुद्धा करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे जी कामं तुम्ही हातात घ्याल ते पूर्ण जातील आज तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन दिसून येईल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरचे नातेसंबंधसुद्धा आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील मात्र तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवाद होऊ शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातला शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल या नंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे चतुर्थातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून वैवाहिक गुरीदर्भाच्या नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील वैवाहिक गुणदर्भावर गुण कुठे गुण बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो मात्र घरातल्या व्यक्तींपैकी खास करून जो स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर काही मतभेद होऊ शकतील परंतु दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या द्वितीयात असणाऱ्या गुरु बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातल्या शुक्र हर्षल बरोबर हा केंद्र केंद्रयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील काही चांगली गुंतवणूक होऊ शकेल आरोग्याकडे लक्ष द्या घरातल्या जे व्यक्ती असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु बरोबर राज्र त्रिकोणीग करणार आहे द्वितीतले शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभ फलदायी असाच असणार आहे जी कामं तुम्ही हातात घ्याल ती पूर्णत्वाला जातील तर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा तुमच्या नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे राहतील आरोग्याकडे लक्ष द्या आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले व्यवहार थोडे जपून करणं महत्त्वाचं राहील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस कर संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद